सध्या महाराष्ट्रामध्ये विचारवंतांच्या हत्या सुरू आहेत. या हत्येच्या घटनांचा संबंध थेट सनातन संस्थेशी जोडला जात असल्याचे चित्र समोर येत असून या सर्व गोष्टींचा निषेध करण्याच्या दृष्टीने आज सावंतवाडी शहरात सनातन संस्थेच्या वतीने निषेध फेरी काढण्यात आली. या निषेध फेरीमध्ये सनातनचे कार्यकर्ते उपस्थित असून यात महिलांचा विशेष सहभाग होता. या मोर्चाची सुरुवात माठेवाडा परिसरात झाली. तिथून हा मोर्चा उभा बाजार मार्गे शहरभर काढण्यात आला व या मोर्चाचा शेवट प्रांत ऑफिस समोर घोषणा देऊन करण्यात आल्या. जाहीर निषेध फेरीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आज आपण जर बघायला गेलो तर नालासोपारा प्रकरणाचं लक्ष करून सनातन संस्थेवरती बंदीची मागणी करण्याचा प्रयत्न काही पुरोगामी धर्मनिरपेक्षतेवादी काही लोक आहेत आणि काही राज्यकर्त्यांनी सुरू केलेलं आहे. बांधवांनो, या संदर्भामध्ये सनातन संस्थेची हिंदू जनजागृती समितीची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि सनातनवरती जो आरोप लागतोय तर हा जो एक अन्याय आहे, हिंदुत्वादियांची जी नाहक बदनामी करण्यात येत आहे तो एक अन्याय आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, यांना समर्थन देण्यासाठी आज या ठिकाणी हिंदू जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वादी संघटनांच्या वतीने आज हा मोर्चा काढण्यात आला. याची सुरुवात आत्मेश्वर मंदिर माठेवाडाकडनं सुरुवात झाली. उभा बाजार, मुख्य बाजारपेठ, मिलाग्रीस हायस्कूल, मोती तलाव, आरपीडी हायस्कूल, श्रीराम वाचन मंदिर करून बस स्थानकावरनं आज या ठिकाणी प्रांत ऑफिसकडे या मोर्चाची सांगता करण्यात आली. या मोर्चाच्या माध्यमातनं आम्ही त्या काही तथाकथित पुरोगाम्यांना काही प्रश्न विचारू इच्छितो की ते सांगतायत की बाबा सनातन संस्थेचे साधक आहेत, या प्रकरणामध्ये त्यांना पकडण्यात आलेलं आहे, सनातन संस्था दोषी आहेत. पण याच्यामध्ये विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे. माननीय गृहराज्यमंत्री आपल्याच सावंतवाडीचे आहेत, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की नालासोपारा प्रकरणाचा जो तपास आहे तो प्राथमिक अवस्थेमध्ये आहे आणि आम्ही अजूनपर्यंत आम्ही कोणत्याही संस्थेचं नाव घेतलेलं नाही आहे आणि तुमच्याकडनंच आम्हाला सनातन संस्थेचं नाव कळत आहे. मग एकीकडे महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री एक सांगतात आणि जितेंद्र आव्हाडसारखे काँग्रेसमधले काही मंडळी तपास होण्याच्याच पूर्वी सनातन संस्था यामध्ये दोषी आहेत. आज अनेक असे आरोप केले जात आहेत म्हणे मराठा आंदोलनामध्ये घातपात कडवण्याचं षडयंत्र सनातन संस्थेचं होतं, सनातनच्या साधकांचं होतं. पण ATSचे जे प्रमुख आहेत अतुलचंद्र कुलकर्णी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की कुठल्याही संघटनेचा ह्यामध्ये हात आहे असं अजून स्पष्ट झालेलं नाही. मग या संदर्भामध्ये लक्ष होत आहे, काही मीडियामध्ये सुद्धा अपप्रचार केला जातोय. मडगावच्या बॉम्बस्फोटाचं प्रकरण पुढे केलं जात आहे, सनातन संस्थेच्या साधकांना यामध्ये शिक्षा केली म्हणून सांगितलं जात आहे. परंतु सांगण्यासारखी गोष्ट आहे की माननीय न्यायालयाने 2013 साली, कारण की हे प्रकरण 2008 झालेलं होतं, पाच वर्ष आमच्या पाच साधकांना त्याच्यामध्ये नाहक गुंतवण्यात आलं आणि सरतेशेवटी 31 डिसेंबर 2013 माननीय न्यायालयाने निकाल दिला आणि या निकालामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की सनातन संस्थेचे पाचही साधक निर्दोष आहे. आणि ह्याच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं, त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की सनातन संस्थेला बदनाम करण्यासाठी हे सर्व षडयंत्र होते. म्हणजे एकीकडे हे पुरोगामी सांगतात की बॉम्बस्फोटात कोणाला तरी पकडलं, नालासोपारामध्ये कोणाला तरी पकडलं, तर हे सर्व सनातन संस्थेचे, सनातन संस्थेवरती बंदी घाला. परंतु दुसऱ्या ठिकाणी ज्यावेळी नक्षलवादी समर्थक विचारवंतांना ज्यावेळी अटक केली जाते त्याचवेळी हे सर्व पुरोगामी सांगतात की तपास पूर्ण व्हायच्या आधी त्यांना दोष देऊ नका. एकीकडे म्हणायचं सनातन संस्थेचे आतंकवादी आहेत आणि दुसरीकडे म्हणायचं की ते आतंकवादी नाही, अजून तपास करा. म्हणजे दिसून काय येतं की ह्यांचा जो विवेकवाद आहे हे कुठेतरी कमी पडत आहे. आणि आम्हाला तरी असंच वाटतंय की सिंधुदुर्गामध्ये सावंतवाडीसारख्या शांत शहरामध्ये काही लोकप्रतिनिधी मुद्दामून सनातन संस्थेला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. लक्षात घ्या, नालासोपारा प्रकरणाचा तपास अजूनही पूर्ण झालेला नाही आहे. ATSने अजून कुठेही असं सांगितलेलं नाही आहे आणि सावंतवाडीच्या पोलिसांनी पण सांगितलेलं आहे की आम्हाला कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती नाही आहे. बांधवांनो, ह्या राज्यकर्त्यांचा असा प्रयत्न आहे की येणारी आता निवडणुका आहेत, ह्या निवडणुकामध्ये एक मॉब पब्लिसिटी व्हावी, आपलं काहीतरी नाव पुढे जावं, कारण की सध्या सनातन बंदीची एक हवा आहे, सनातन संस्था एक सॉफ्ट टार्गेट आहे आणि सनातन संस्थेवरती बंदीची मागणी केली की आपोआप प्रसिद्धी मिळते. ह्या भावनेने हे सर्व पुरोगामी, हे सर्व लोकप्रतिनिधी स्वतःची फुकटमध्ये प्रसिद्धी करण्यासाठी हा सर्व प्रयत्न करत आहे. मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आज कित्येक न्यूज चॅनल्स खोटं दाखवत आहे की म्हणे सनातन संस्थेचे प्रवक्ते भूमिगत झालेले आहे, परंतु ही बातमी दाखवताना आमचे प्रवक्ते दुसऱ्या चॅनलवरती डिबेट करत होते. आज मुद्दाम चुकीचं दाखवणं येत आहे. म्हणून आम्ही समाजाला आवाहन करतो, हिंदुत्वादांना आवाहन करतो, सामान्य जनतेला आवाहन करतो की तपास पूर्ण व्हायच्या अगोदर ह्या सर्व हे सर्व जे काही पसरवत आहे त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. सनातन संस्था आम्ही
आम्ही राज्यघटनेला मानतो, त्याच्याप्रमाणे कार्य करतो. कारण की आपण सर्वांनी बघितलं असाल, आम्ही आज मोर्चा काढला, काल आम्ही पोलिसांची परवानगी घेतलेली होती. हे सर्व कायद्याच्या चौकटीमध्ये राहून करतो आणि सत्यमेव जयते ह्या घोषवाक्याला आम्ही मानतो. नेहमी सत्याचा विजय होत असतो. प्रश्न येतो, तुमच्यावरतीच बंदी का, तुमच्यावरती बंदीची मागणी का केली जाते? याला कारण आहे, कारण की आम्ही राजकारण्यांचे घोटाळे बाहेर काढलेले आहेत. जी खोटी न्यूज चॅनल्स आहेत त्यांच्या खोट्या बातम्या आम्ही बाहेर काढलेल्या आहेत, सत्य समोर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले समाजामध्ये धर्माबद्दल खोटं सांगण्याचा प्रयत्न करतात. आम्ही खरा धर्म समाजाला सांगतोय, हेच त्यांना नको आहे. त्यांची दुकानं सनातन संस्थेमुळे बंद पडत चाललेली आहे, यासाठी ह्यांना सर्वांना सनातन नको आहे. लोक पैसे घेऊन मतदान करतात, चुकीच्या मार्गाने जातात. सनातन संस्था धर्म शिकवते, धर्म काय सांगतो हे सर्व करतं. लोक धर्माच्या मागाने चाललेली आहेत, त्यांच्यामुळे ह्यांची दुकानं बंद झालेली आहेत. म्हणून ह्यांना सनातन नको आहे आणि यासाठी हे सनातनची मागणी करतात. मी पुन्हा एकदा समाजाला आवाहन करतो की सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तपास हा प्राथमिक अवस्थेमध्ये आहे. प्राथमिक अवस्थेमध्ये जर आपण त्या विचारवंतांना हे जर म्हणत असेल की ते विचारवंत आतंकवादी नाही आहे, तर हाच नियम हिंदुत्ववाद्यांच्या बाबतीत पण लागू होतो. तपास पूर्ण होऊ द्या. आणि एक सर्वात महत्त्वाचं सांगतो की सनातन संस्था हिंसेला कधीही समर्थन देत नाही. सनातन संस्थेने हे जे काही कार्य आहे हे अध्यात्म प्रसाराचं आहे, सत्याचं कार्य आहे. त्याच्यामुळे सनातन संस्थेचे कुठलेही साधक अशा प्रकारचं चुकीचं कार्य करतील हे वाटत नाही आहे. धन्यवाद.